साहब काय आजच्या बैठकीकडे सर्व राजकीय पक्ष काय राज्याचं लक्ष लागलेलं नेमकं काय होणार आजच्या बैठकीत? नाही, मराठा मुस्लिम दलितांचं समीकरण जुळवण्यासाठी ही बैठक, आता ती चर्चा आता होणार आहे. आज अधिकृत बैठक आहे, अधिकृत चर्चा होणार आहे, सगळ्या विषयावरती होईल. त्यामुळं आजचा दिवस आमच्यासाठी, गोरगरिबांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आजचं समीकरण जर जुळलं तर राज्यात गोरगरिबांचे जे देणारे आपण म्हणतो गोरगरीब बनले पाहिजेत, ते गोरगरीब दलित मुस्लिम मराठा ओबीसी मायक्रो ओबीसी हे गोरगरीब यांचं हक्काचे लोक तिथं बसतील आणि या गोरगरिबांना न्याय देण्याचं काम यांच्या हातातून होऊ शकतं. आता बघूयात, आता चर्चा अधिकृत आहे, फायनल पण आहे, पण आता बघूयात काय होतं आहे. आता प्रत्यक्षच आहे सगळ्यांचे, पण या बैठकीतून अपेक्षित काय नाही, एकत्र यायला पाहिजे. जे गरिबांना आपण प्रत्येक वेळेस गरिबांसाठी झगडतो आणि आपण जे झगडतो त्याचं स्वप्न जे सुंदर आपण बघितलेलं आहे की गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, ते करायचं असेल तर सगळ्यांनी सगळ्या शक्तीनं एकत्र गरजेचं आहे. जातीपातीच्या भिंतीतून तोडून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. मग गोरगरीब हिंदू असेल, गोरगरीब मुस्लिम असेल, गोरगरीब धनगर असेल, गोरगरीब दलित असेल, शेतकरी गोरगरीब असेल, महानुभाव पंत आहेत त्यांचे गोरगरिबांचे लेकरं मोठं होण्यासाठी, लिंगायत समाजाचे धर्मगुरू आहेत, आपल्या बंजारा समाजाचे आहेत, या सगळ्यांनी एकत्र येणं अपेक्षित आहे. तरच गोरगरिबाला न्याय मिळत नसता, मग एकत्र जर आपण नाही आलो तर नुसते ते शब्द राहून जातील. गरिबाला न्याय मिळत नाही, गरिबाला न्याय मिळत नाही, शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, हे फक्त बोलणार आहेत. योग्य वेळ आल्यावर एकत्र आलं पाहिजे. जसं की पूर्वी अन्यायात खूप जखडला होता समाज जनता, आणि त्यातून मुक्त करायसाठी, त्यातून समाज आझाद करण्यासाठी त्या अन्यायातून एकजूट व्हावा लागलो. तसं हा मराठा, या राज्यातली जनता, शेतकरी, तुम्हाला जर यांच्या दादागिरीतून, यांच्या अन्यायाच्या जखडातून बाहेर करायचं असलं, त्यांना जर आझाद करायचं असलं, तर आता ही मोकळा श्वास घ्यायला योग्य वेळ आहे. सगळ्यांनी ताकदीनं एकत्र यायला पाहिजे. नाही, बैठक आज होणार, निर्णय आजही होऊ शकतो, परंतु आम्हाला काही आणखीन दुसऱ्याही बांधवांशी चर्चा, त्याही आज आता काही होऊ शकतं, फायनलही होऊ शकतं, किंवा उद्या दिवाळी, त्यामुळं एखाद दिवस राखूनही ठेवायला लागेल एक दिवसासाठी, कारण उद्या आनंदाचा दिवस आहे, सगळ्याला आनंदानं दिवाळी साजरी करायची, त्यानंतर मग ठरलं तर दिवाळीच्या नंतर उमेदवार आणि मतदारसंघ डिक्लेअर होऊ शकतात. परंतु आता चर्चेच्या आधी काय सांगू, चर्चे जर म्हणले आज ठरवू तर आजही ठरवावं लागेल. शेवटी आम्ही एक मतानं एकत्र आलेलो आहेत, त्याच्यामुळं आमच्यात लई मोठे मतं नाही आहेत, एकच मत आहे सगळ्यांचं, त्यामुळं काही होऊ शकतं. पाटीलसाहेब, तुम्ही ॲक्सिडेंटली राजकारणात आला, हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला जायचं नव्हतं, पण आता अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया अशी येऊ लागल्यात की मनोज रंगे पाटलाच्या मनात काय चाललंय, हे कोणत्याच राजकीय पक्षाला ओळखता येणं झालंय, नेमकं एवढे मुरब्बी राजकारणी कसे काय झाले तुम्ही, अनावधानाने काही वेळ प्रसंग आल्यावर माणूस विचारतो, तसंच तुम्हाला हे होतं? त्यांना मी बार बार फडणवीस साहेबांना सांगितलं, नका हलक्यात घेऊ गरीब मराठाला, तुम्ही जे जनतेला, शेतकऱ्याला, गोरगरीब ओबीसीला हलक्यात घेताना, त्यामुळं पुरती चिडली, हीन वागणूक सगळ्यांना दिली, विशेष करून मराठ्यांना फडणवीस साहेबांनी अति हीन वागणूक दिली, मराठ्यांना खुन्नशी दिल्या, आणि त्यामुळं हे मराठा समाज पुरा ढवळून उठलेला. मला तर या यांच्या अन्यायातून मराठा समाज आझाद करायचा, मी काही केला आहे सुद्धा, यांच्या दहशतीतून पुरा मराठा समाज मला बाहेर काढायचा, मराठा समाजाला मोकळा श्वास घ्यायला लावायचा, मराठा समाज आझाद करायचा, असं कोणाला भीती नाही वाटली पाहिजे, कोणाची दादागिरी नाही वाटली पाहिजे, आणि आपल्यावरती या या कारणामुळे अन्याय होतोय असं वाटलं पण नाही पाहिजे. त्याला जर वाटतं आहे आरक्षणाचा अन्याय होतोय, त्याच्यातूनही मुक्त करायचं, आझाद करायचे लोक. हो, मी लढणार, झुंजणार आहे, आणि माझी यांनी मान जरी कापली तरी मी हटणार नाही, आणि मराठा समाजानं सुद्धा कितीही अन्याय झाला तरी न्याय मिळवण्यासाठी मान जरी कापली यांनी तरी आपल्या ध्येयापासून हटू नका, आणि आपले लेकरं मोठं करण्याचं जे आपलं ध्येय आहे त्याच्यापासून कुणी हटू नका, कारण जो पक्ष आणि जो नेता आपल्यासाठी, आपलं चांगलं होण्यासाठी, आपल्यावरचा अन्याय बंद होण्यासाठी दारच जर उघडं ठेवणार नसला त्याची, आणि दारं बंद करून
तोच जर आपल्यावर अन्याय करणार असला तर तो पक्ष आणि तो नेता काहीच कामाचा नाही। मी माझ्या बांधवांना हात जोडून सांगतो पुन्हा पुन्हा की ज्या लोकांनी आणि ज्या लोकांकडून आपण न्यायाची अपेक्षा केल्या होत्या तेच लोक जर आपल्यावर अन्याय करणार असले आणि न्याय मागायला गेल्यावर त्यांचे दारं बंद करणार असले आणि आपल्या पोरांना आरक्षण देणार नसले आपल्या पोराला जर मोठं होऊन देणार नसले तर तो पक्ष आणि तो नेता काय कामाचा। सो मालक व्हा, स्वतः मालक व्हा। आता आपण आपल्या लेकराचे मालक व्हा, आपलं मत आपल्या हातात दे। कोणाच्या दहशतीला कोणाच्या दादागिरीला भ्यायचं काम नाही आणि दादागिरी करणाऱ्यांनी करायची सुद्धा नाही। त्यांना काय मतं मागायचे त्यांनी मागावीत। समाज जसा लढायचा तसा लढून मतं मागत आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे लोकशाहीप्रमाणे सगळे लढणारे सगळ्याला लढू द्यायचं। दादागिरी धमक्या द्यायच्या भाषेत पडायचं नाही, नसता शेवटच्या दिवशी क्षणाला व्हायना मराठी दादागिरी करणाला पडून टाकीत असते। आणि मराठ्यांना शेवटचं खरं सांगतो, आता मात्र कोणाच्या दबावाला दादागिरीला भ्यायचं नाही। आपण आपलं शांत राहायचं, पण मुक्त करा आपले लेकरं यांच्या अन्यायातून, ह्या पूर आझाद करा आपले सगळे। हां, हे अन्याय बंद करून टाका आणि लढायला सगळेजण सज्ज व्हा। मग रूप लढण्याचं कोणतंही असेल, मताच्या रूपानं लेकराच्या बाजून राहा। जो पक्ष आणि नेता आपल्यावर अन्याय करतो त्याला आपलं मानू नका। पाटील साहेब, मराठा समाजाचा जशा अपेक्षा आहे तशा दलित मुस्लिम मायक्रो ओबीसी यांच्या सुद्धा तुमच्या पण अपेक्षा वाढत चाललेल्या, काय नेमकं त्यांच्याबद्दल तुम्ही आश्वासित करा? मी सांगतानाच सांगितलं ना की आपल्या गोरगरिबाला न्याय नाही, गोरगरिबाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला एकत्र यावं लागणार। तुमच्यावरती कसलाही अन्याय होणार नाही, न्याय मात्र 100% मिळणार। तुमच्या हातातल्या कागदाचा निर्णय ताबडतोब इथं गोरगरिबाच्या लेकरं करणार। म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी तातडीनं एकत्र या, अशी संधी पुन्हा येणार नाही। या संधीचं सगळ्यांनी सोनं केलं पाहिजे आणि आपल्या समाजाला आपल्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी आपण ताकदीनं एकमेकावर अत्यंत विश्वास ठेवून काम केलं पाहिजे। कुणीही कोणावर अविश्वास दाखवू नये, इतक्या एकजुटीनं एकत्र या की परिवारातल्या लोकांवरती जितकं प्रेम करतो आपण त्यापेक्षाही काखांवर जास्त प्रेम करून सगळे एकत्र या आणि यांना मात्र धडा शिकवू। पण उद्या दिवाळी सण आहे, दिवाळी सण हाच आहे की अंधारावर प्रकाशाने मात करायचा। काय शुभेच्छा देईल सर्व जाती धर्मातील लोकांना, तुमच्या काय शुभेच्छा? सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरीब जनतेला, या राज्यातल्या सगळ्या रयतेला सुद्धा आणि देशातल्या सुद्धा सगळ्यांना मनपूर्वक दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। पण आपल्या लेकराला आयुष्यात जी दिवाळी सुखाची होणार आहे ती मात्र आणायला विसरू नका। एक दिवसाचा दिवाळीचा आनंद तो हिंदू धर्माच्या सणाच्या परंपरेनुसार, आपण ज्या धर्मात वाढलो ती परंपरा आपण जपलीच पाहिजे, पण त्याचबरोबर आयुष्यासाठी लेकरं मोठं होतील हे सुद्धा जगलं पाहिजे। एक दिवसाचा आनंद उभ्या आयुष्याला कधीच पुरत नाही, कायमचा आनंद ह्यो सगळ्या परिवाराला सगळ्या समाजाला कायम आनंदात घेऊन जातो। तो निर्णय मात्र लक्षात असू द्या, आयुष्याचं द्यायचं शिका आणि ज्या पक्षाची ज्या नेत्याची पुढं पुढं तुम्ही करताय ते नेते आणि तो पक्ष तुम्हाला मोठं होऊ देत नाही हे मात्र लक्षात असू द्या। त्याला गाडा आणि तुमचे लेकरं आयुष्याचे मोठं करायसाठी एक एक मत घराच्या बाहेर काढून मुलाच्या बाजूनं मतदान तुमचं करा, कारण तुमच्या मताला आता किंमत आहे। मत मात्र तुमच्या हातात आहे, आरक्षण द्यायचं की नाही त्यांच्या हातात आहे, मतदान त्यांना द्यायचं का नाही हे तुमच्या हातात आहे। तुमच्या लेकराच्या जातीच्या बाजूनं मतदान द्या, तरच आपलं कल्याण होणार आहे, तर ती खरी दिवाळी आनंदाची होणार आहे। नसता एक दिवसाचा आनंद तुम्ही जर पाळणार असाल आणि आयुष्याच्या पोराचा आनंद हिरावून घेणार असला, हिसकून घेणार असाल, तर असं मात्र करू नका। कारण सरकार नेमके तीच वाट बघते की मराठ्यांना द्यायचं नाही, हीन वागणूक दिली जाती यांना मात्र आता धडा शिकवा। आपल्या लेकराला ज्यांनी तळपायला लावलं, तरफडायला लावलं, त्याची मयादया यापुढं मराठ्यांनी करू नका। धन्यवाद।